विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण घनाकृती आकृतीचे घनफळ, द्रवाचे घनफळ या संदर्भात सूत्र पाहिले. आता आपण एक उदाहरण बघू. इष्टिका शिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर, रुंदी 40 सेंटीमीटर व उंची 50 सेंटीमीटर आहे, तर त्या पेटीत किती लिटर पाणी वाहावे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इष्टिकाची जी आकाराची पेटी दिलेली आहे आणि आपल्याला विचारलंय त्याच्यात किती पाणी वाहावे. पेटीमध्ये वाहणाऱ्या पाण्याचे घनफळ त्या पेटीच्या घनफळा एवढे असेल. म्हणजे पेटीमध्ये जे पाणी वाहतं त्याचं घनफळ त्या पेटीच्या आकाराच्या घनफळा एवढं असेल. ही साधी गोष्ट तुम्हाला समजते. पेटीची लांबी आपल्याला दिलेली आहे 1 मीटर, परंतु रुंदी आणि उंची आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिली, म्हणून आपण इथे लांबी मीटरची सेंटीमीटर करून घेऊ. म्हणून 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि रुंदी 40 सेंटीमीटर व उंची 50 सेंटीमीटर. आता आपण इष्टिकाची तिचे घनफळ काढू. म्हणजे पेटी आपल्याला इष्टिकाची ती आकाराची आहे, म्हणून पेटीचे घनफळ बरोबर पेटीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता आपल्याला पेटीची लांबी दिली आहे 100 सेंटीमीटर, म्हणून 100 रुंदी दिलेली आहे 40 सेंटीमीटर, रुंदी गुणिले 40 आणि उंची दिलेली आहे 50 सेंटीमीटर. 100 गुणिले 40 म्हणजे 4000 गुणिले 50. याचा अर्थ 4000 गुणिले 50, 4 5 20, 2 लाख घन सेंटीमीटर एवढं पेटीचं घनफळ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाण्याचं घनफळ विचारलेलं आहे. पेटीचं घनफळ एवढंच पाण्याचं घनफळ असतं, परंतु पाणी आपण लिटर मध्ये मोजतो. म्हणून आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे, 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर. हे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं. म्हणून या पेटीमध्ये किती पाणी वाहावे याच्यासाठी आपल्याला या पेटीच्या घनफळाच्या भागिले 1000 केलं तर आपल्याला किती लिटर पाणी वाहावे ते समजेल. म्हणून पाण्याची क्षमता बरोबर पाण्याचे घनफळ 2 लाख भागिले 1000 घन सेंटीमीटर म्हणजेच 1 लिटर होत. याचा अर्थ 0 गेला 0 गेला 0 गेला किंवा 1000 ने भागितला तर पेटीत 200 लिटर पाणी मावे. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडता येईल.